बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चांगलाच चर्चेत आहे तो त्याच्या घुमरि या सिनेमामुळे आर बालकी दिग्दर्शित घुमर्या हा सिनेमा आज प्रदर्शित झाला या सिनेमात संयमी खेर शबाना आजमी आणि अंगद बेदी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत तर या सिनेमाची कथा नेमकी काय आहे हे आज, आज आपण जाणून घेणार आहोत घुमर या चित्रपटाची सुरुवात ही अनिनाची भूमिका साकारणाऱ्या संयमी खेरपासून सुरू झाली आहे अनिना ही एक क्रिकेटपट्टू आहे आणि तिला भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये स्वतःचे एक अनोखे स्थान निर्माण करायचं असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले त्यासाठी तिची निवड देखील करण्यात येते परंतु एका ये अपघाताने अनिनाला बॅटिंग करता येत नाही तसेच आता ती क्रिकेट कशी खेळणार असा प्रश्न देखील उपस्थित होतो परंतु तिच्या नशिबात काय लिहून ठेवला आहे हे दाखवण्यात आले सामान्य कुटुंबातील अनिनाचा काही दिवसांपूर्वी अपघात होतो आणि या अपघातामध्ये ती तिचा उजवा हात गमावते त्यानंतर हतबल झालेली अनिना आत्महत्या करण्याच्या निर्णयावर पोहोचते या दरम्यान तिची ओळख पूर्व क्रिकेटपट्टू पदमसिंह सोंडीशी होते हा क्रिकेटपट्टू त्याचे सर्व काही गमावून बसलेला असतो तसेच तो कायम नशेत देखील असतो गेल्या काही दिवसांनी पॅडी हा अनिनाचा कोच बनतो आणि डाव्या हाताने तिला बॉलिंग करण्याची ट्रेनिंग देतो तर ही सगळी कसरत करत असताना अनिनाला अनेक आव्हानांना सामोरे जावं लागतं पॅडी हा तिचा कोच कसा बनतो तसेच संयमी खेरने भूमिकेला न्याय देण्यासाठी घेतलेली मेहनत तिचा अभिनय तिने कसा पार पाडला या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी चित्रपट हा नक्की पहा अभिषेक बच्चन आणि संयमीच्या आयुष्यातील हा एक सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट ठरला आहे सिनेमात शबाना आजमीने अनिनाच्या आजीची भूमिका साकारली आप आहे आपली नात एक चांगली क्रिकेटर व्हावी यासाठी आजीने खूप मेहनत घेतली असल्याचे दिसत आहे अभिषेक बच्चनचा घुमर हा सिनेमा एका खऱ्या अर्थाने आयुष्यावर आधारित आहे ज्याने हाताला गंभीर दुखापत होऊन देखील ऑलिम्पिक मध्ये दे दोन गोल्ड मेडल जिंकले आहे सिनेमातील अभिषेक आणि संयमीचा अभिनय पाहण्यासारखा आहे आर हे हिंदी सिनेमा सृष्टीतील दिग्दर्शक आहे परत एकदा सिद्ध झाल्याचं मिळालं या सिनेमाला संगीत दिला आहे या सिनेमातील गाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचे बघायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्ही हा चित्रपट आवर्जून पहा आणि पाहिला असेल तर या चित्रपटाविषयी तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया मला कॉमेंट करून नक्की सांगा